डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सहस्त्र अर्जुन शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे नूतन अध्यक्ष संजीव सा महादेव साबिद्री हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर श्रुतीश्री वडकबाळकर या उपस्थित होत्या. व्यासपीठावर सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसा भूमकर, सोमवंशीय क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सचिव जयकुमारसा कोल्हापुरे, सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल, संस्थेचे माजी अध्यक्ष गणपतसा मिरजकर, नूतन सदस्य भरतकुमार शालगर, श्रीरामसा पवार, सुरेश साबिद्री, संजीवसा रंगरेज, गणेशसा दामजी, शैक्षणिक संस्थेचे सदस्य तुकारामसा पवार, प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने, इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक डॉक्टर विष्णुसा रंगरेज यांची उपस्थिती होती. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते बाबूरावसाहेब भूमकर आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशिद यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी गाण्यावर नृत्य सादर केलं. शिक्षिका वैशाली अघोर यांनी मनोगत व्यक्त केलं. राजूसाहेब भूमकर यांनी शिक्षकांच्या कामाचं कौतुक केलं. प्राध्यापिका श्रुतीश्री वडकबाळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी सर्व प्राथमिक माध्यमिक इंग्रजी माध्यमाचे शिक्षक लिपिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यादीवाचन इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहशिक्षिका विजयालक्ष्मी बिराजदार यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनश्री काळे ईशा पाटील यांनी केलं. ज्ञानेश्वरी हेडे वळसंगे यांनी बक्षीस वाटपासाठी मदत केली म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणानंतर आभार प्रदर्शन डॉक्टर उज्ज्वल मलजी यांनी केलं.